पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करत असताना मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याला आता अवकाळी पावसाने दणका दिला आहे मनमाड नांदगाव चांदवड तालुक्यात सलग तीन दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपून काढले त्यामुळे शेकडो एकरवरील गहू कांदा हरभरा यासह इतर पिकं उद्ध्वस्त झाली आहेत दरम्यान शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे आमचं साधारणतः कालच्या या दोन दिवसाच्या वातावरण जे होतं वारा आणि पाऊस यामध्ये आमचं एक ते दीड एकर जे गावाचं क्षेत्र आहे त्याचबरोबर डोंगळे लसूण आणि याला जे जनावरांसाठी जो चारा केलेला आहे तो पूर्णपैकी आडवा झालेला आहे तर यात भरपूर आमचं असं नुकसान झालेलं आहे तरी शासनानं याकडे पंचनामा करून आणि भरपाई देण्यात यावी किती आणखी किती शेतकऱ्यांचं नुकसान झालं भरपूर इतर शेतकऱ्यांचं कांद्याचं पण भरपूर नुकसान झालेलं आहे काही ना कांदे काढलेले होते पोळी लावलेल्या म्हणजे भरत असताना पाऊस आला किंवा मग टॅक्टरमध्ये झालं खाली शेतामध्ये असलेले भरपूर नुकसान झालेले